संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील नामदार बाळासाहेब थोरात आरोग्य कोविड मंदिरातील कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने युवा व्याख्याते निलेश पर्वत यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। व्याख्याते निलेश पर्वत यांचं जनजागृतीपर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झालं। यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, सरपंच बाळासाहेब कांदळकर, सचिन दिघे, गणेश दिघे, अमोल दिघे आदींसह आरोग्य कर्मचारी, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। आता गंमत अशी आहे की बऱ्याचशा कोरोना रुग्णांना असं वाटतं की माझं कुणीच राहिलं नाही, मला आता कोण जवळ करणार, तर असं अजिबात नसतं। तुम्ही तर 8 दिवस आता नव्यानं भरती झालेला असाल, 8 दिवसाला पुन्हा हे सरकार सुरू राहील आणि लवकरच हा सगळा कोरोना नसतो नाहीसा होणारच आहे। मुद्दा असा आहे की आपण 8 दिवस इथं आल्यानंतर जसं गावच्या पारावरती बसल्यानंतर म्हातारी मंडळी, तरुण मंडळी दुधाला गेल्यानंतर दूध दात्यानंतर गप्पा मारत बसतो, एकमेकाशी संवाद साधतो, तसं आम्ही कल्पना एका कोविड केअर सेंटरला पाहिलं की मस्त गोल आळ करून व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंग ठेवून सगळेजण आपापला डबा जसं एखाद्या झाडाखाली शिदरी घेऊन जावं तसं मस्त असं गोल करून जेवायला बसायचे। अर्थात दवाखान्यातल्या गोळ्या घेऊन माणसं नीट होतात की माहीत नाही, पण मित्रांच्या टोळ्या आणि गप्पांवरती माणूस नीट झालेला किंवा त्याचा ऑक्सिजन वाढतो हे मात्र आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे शेजारच्या बाकड्यावरती आलेला जो माणूस आहे तो कोणत्या गावचा आहे त्याच्याशी आपली माहिती होईल का, त्याचं सुखदुःख वाटून घेता येईल का, आणि बरं झाल्यानंतर तो घरी गेल्यानंतर एखादा फोन करून माझी तब्येत ठणठणीत आहे, तुझी कशी आहे, इतकी मैत्री जरी तुम्हाला एकमेकांशी करता आली तरी मला वाटतं कोविड केअर सेंटरचं हे उद्दिष्ट सफल झालं।